आणि यानंतर एक अत्यंत महत्वाची अपडेट. सर्वोच्च न्यायालयानं नवाब मलिक यांना मोठा दिलासा दिलाय. वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक यांना हा दिलासा मिळतोय. पुढचे 6 महिने मलिकांच्या जामिनात वाढ करण्यात आलेली आहे. वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक जामिनावरती मुक्त होऊन तुरुंगाच्या बाहेर आलेले होते आणि आता पुढचे 6 महिने नवाब मलिक हे तुरुंगाबाहेरच राहणार आहेत. सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल. सोमेश, हा निकाल देताना न्यायालयानं काय निरीक्षण नोंदवली आहेत, कोणत्या निकषांवर हा निकाल दिलाय? प्रज्ञा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऑगस्ट 2023 मध्ये सर्वात पहिल्यांदा नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून मेडिकल ग्राउंड्सवर जामीन देण्यात आला होता. त्यानंतर मग 2 महिन्यांनी त्यांची मुदत संपली जामीनाची, पण तेव्हा ऑक्टोबरमध्ये त्यांनी जामीन अर्ज दाखल करून पुन्हा ऑक्टोबरमध्ये त्यांनी 3 महिन्याचं एक्सटेन्शन घेतलं होतं. ते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत होतं. दरम्यान ते पुन्हा उच्च न्यायालयात गेले आणि पुन्हा मेडिकल ग्राउंडवरती जामीन एक्सटेंड करून घेण्यासाठी अर्ज केला होता, जो उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्या अपिलात ते आता सुप्रीम कोर्टात आले आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. याचा अर्थ आता 6 महिने पुढचे नवाब मलिक हे तुरुंगाबाहेरच असतील, त्यांना पुन्हा तुरुंगात जाण्याची आवश्यकता नाही आणि वैद्यकीय कारणास्तव हा जामीन मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नवाब मलिकांवर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाले होते आणि त्या प्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती आणि मग त्यानंतर ईडीच्या कोठडीतून त्यांची रवानगी ही न्यायालयीन कोठडीत झाली होती. ज्युडिशियल कस्टडीतून त्यांना हा जामीन मिळालेला आहे, जो वैद्यकीय कारणास्तव आणि वैद्यकीय आधारावर होता. प्रज्ञा, सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.